नमस्कार, मी अश्विनी महेश पाटले, पाटली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम माझ्या मित्र आणि मैत्रिणी आणि आपल्या चॅनलवर सर्व सबस्क्रायबर, आपले फॅमिली मेंबर्स यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ह्या अगोदर मी तुम्हाला गव्हाच्या पिठाची चकली, त्यानंतर भाजणीची चकली, ह्या सर्व रेसिपी, आपल्या दिवाळीचे पदार्थ जेवढे आहेत तेवढे चॅनलवर दाखवले आहेत. तर आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने, म्हणजेच मैदा आणि मुगाच्या डाळीची चकली बनवणार आहे. ती खूप सुंदर आणि जशी आपण भाजणीची चकली बनवतो त्याचप्रमाणे ही चकली बनते आणि खुसखुशीत अशी ही चकली बनते. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा किलो चकल्या बनवण्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतला, म्हणजे आपण अर्धा किलोच्या चकल्या बनवणार. त्यासाठी हा पाव किलोचा कप आहे, तर मी दोन कप मैदा घेते. आता हा मैदा आहे ना, हा मी उकळून घेणार आहे. त्यासाठी एक कपड्यामध्ये, म्हणजे आपला हा रुमाल घेतला आहे आणि रुमालामध्ये हे बांधून घेते पीठ, घट्ट असं आपण बांधून घ्यायचं. एक कुकर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जाळी टाकली आहे, त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि आपण हे पीठ आहे आता उकळायला ठेवून देऊया. मी 2 ते 3 कुकरच्या शिट्या घेणार. जर का शिट्या नसेल घ्यायच्या तर 1-15 मिनटं आपण उकळून घ्यायचं. अर्धा किलो चकल्यासाठी, म्हणजे आपण मैद्याचं पीठ अर्धा किलो घेतलं आहे, तर 125 ग्रॅम आपण मूग डाळ घेतली आहे. आता ही डाळ आहे ना, मी 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेते. आता ही मुगाची डाळ उकळून घ्यायची आहे, तर त्याच कपाने मी 2 कप मुगाची डाळ उकळण्यासाठी पाणी घालणार. हे आपलं परफेक्ट प्रमाण आहे. आता ही डाळ आहे ना मी उकळून घेते. 3 शिट्या कुकरच्या घ्यायच्या आणि मस्त अशी शिजवून घ्यायची आपल्याला. आता हे पीठ आहे ना आपलं उकळून झालं आहे, आता आपण खोलून बघूया. आता ह्या पिठाचा ना थोडा गठ्ठा झालेला आहे, तर आता आपण काय करायचं, हे सर्व पीठ आहे ना हे आपण फोडून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे ओपन करून फोडून घ्यायचं आहे. हे सर्व पीठ आहे ना हे मी फोडून घेतले. आता हे पीठ आहे ते मी चाळून घेते. आता जे उरलेले आहेत ना ते पुन्हा आपण थोडंसं फोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा चाळून घ्यायचं. पीठ आपलं चाळून झालं आहे, आता ह्यामध्ये मी साहित्य घालणार आहे. तर मी 1/2 चमचा ओवा घेतलेला आहे, त्यानंतर हिंग पावडर 1/2 चमचा, 1/2 चमचा हळद पावडर, 2 छोटे चमचे तीळ, जिरा 2 छोटे चमचे, धना पावडर 2 चमचे, त्यानंतर आपलं तिखट म्हणजे मिरची पावडर 3 चमचे आणि चवीनुसार मीठ. हे सर्व आपण साहित्य मिक्स करून घेऊया. हे सर्व मी साहित्य मिक्स करून घेतले. आता आपण जी मूग डाळ उकळली होती ती ह्यामध्ये सर्व घालायची आहे. हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण पीठ मळून घ्यायचे आहे. ही चकली ना जसं आपण भाजणीची करतो ना तशीच ह्याची टेस्ट लागते, खूप सुंदर लागते. आणि हे पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा आपण मीठ टेस्ट करून बघायचं, म्हणजे कमी काय असेल तर आपण घालू शकतो. ह्या अगोदर आपल्या चॅनलवर दिवाळीच्या बऱ्यापैकी मी फराळ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. आता मुगाची डाळ टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये व्यवस्थित असं पीठ हे मळून घ्यायचं आहे पूर्ण, आणि जर लागलं तरच आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे. तर आता मी थोडंसं ह्यामध्ये पाणी घालते आणि पीठ मळून घेते. जास्त पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे, नाही तर मग पीठ लूज पडेल. पीठ आपलं व्यवस्थित मी मळून घेतलं आहे. हे पीठ आहे ना जसं आपण पोळीला जसं पीठ मळतो तेवढं आपल्याला लूज पाहिजे. आता ह्यातला मी एक गोळा घेते आणि चकलीच्या साच्यामध्ये टाकून आपण चकली तयार करूया. Thank you.
अशा प्रकारे इथे कट करायची आणि त्यानंतर इथे जॉईन करायचं अशा अशा पद्धतीने आपण बाकी सुद्धा चकल्या करून घेऊया। चकली तळण्यासाठी मी तेल घेतले आणि कटकळी जसं आपण तेल गरम केलं आहे कारण जेवढं चकल्या तेल गरम असेल तेवढी चकली छान तळते। आता मी एक चकली घेते ही तेलामध्ये टाकते आणि आपला गॅस आहे ना तो मोठाच ठेवायचा आहे आणि अधूनमधून थोडं थोडं हलवत राहायचं आहे। चकली तळताना नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा चकलीचे बुडबुडे आहेत ना ते कमी झाल्यानंतर एक साईडने आपली चकली रेडी झाली असं समजायचं आणि त्यानंतर पलटी करून घ्यायची आहे आणि पलटी केल्यानंतर आपला गॅस आहे तो मीडियमवर ठेवायचा आहे। चकल्या पलटी केल्यानंतर पुन्हा आपण मस्त तळून घेतले आणि ह्याचे बुडबुडे पुन्हा कमी झालेत त्यावेळेस आपली चकली रेडी झाली आहे आणि ही आपण चकली आता काढून घ्यायची। मी त्यासाठी 2 चमच्यांचा वापर केलाय म्हणजे आपण झाऱ्यांचा वापर केलाय आणि अशा पद्धतीने आपण चकली ही तेलात ना पूर्ण तेल गळेस तो काढून घ्यायचे। आता आपण पुन्हा दुसऱ्या चकल्या पण फ्राय करून घेऊया। अशा सर्व चकल्या मी फ्राय करून घेते। चकली ना खूप सुंदर आणि खुसखुशीत झाले तुम्हाला मी एक तोडून दाखवते किती मस्त आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चकली आपली रेडी झाली आहे। दिवाळीसाठी स्पेशल आणि सगळ्यांना आवडणारी अशी चकलीची रेसिपी रेडी झाली आहे म्हणजे आज आपण मैद्याची आणि मुगाच्या डाळीची चकली बनवली आहे आणि ती खूप सुंदर आणि खुसखुशीत अशी झालेली आहे आणि अगदी चविष्ट अशी झालेली आहे। तर तुम्हीही येत्या दिवाळीला नक्की ही अशा पद्धतीने चकली करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली त्याचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा। चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा आणि दिवाळीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा।